देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी व्यक्ति माझे भाऊ बंधू सर्वांना माझा नमस्कार। आज आपण या परिसरामध्ये शुभम दादा मोटघरे यांच्या नेतृत्वाखाली आपले घर स्लम मध्ये टाका यासाठी आपण इथे मीटिंग घेतलेली आहे आणि आपण कष्ट करून घामाचे पैसे जमा करून एक एक रुपया कोणी बँकेतून कर्ज काढला, कोणी आपल्या रिश्तेदाराकडून पैसे उधार घेतले, कोणी आपल्या आईची जमीन विकली, कोणी आपल्या वडिलांची जमीन विकली आणि आपण प्लॉट घेतले आणि कसं तसं आपला राहण्यासाठी एक छोटंसं मकान आपण इथे बनवलं आणि आपण ज्या व्यक्तीला या परिसरामधून निवडून दिला आहे त्या व्यक्तीनं स्वतः आपल्याकडे पाठ फिरवून सगळ्यांनी सांगितलं की ही वस्ती तुम्ही स्लम घोषित करा। स्लम घोषित केल्याने जे आपल्या जे आपण मालिक मोजा बसलेले आहे ढोबळे भाऊ इथे, ढोबळे भाऊंनी आपल्या जेवढून सगळ्यांनी पैसे घेतले नसेल तर तुम्ही स्लम वस्ती घोषित करा। ज्या लोकांनी रजिस्टर लावल्या नसेल किंवा आपण असेच अगर फ्रीमध्ये आलो असेल बसायला इथे तर त्यांनी स्लम घोषित केली तर आपल्याला काही अडथळा नाही। परंतु आपण कष्ट करून काबाळ कष्ट करून आपण मेहनतीच्या पैशांनी आपण एक एक रुपया जमा करून आपण फ्लॅट घेतले आणि त्या जमान्यामध्ये आपण आपल्या पोटाला गांजी गांजी इन्स्टॉलमेंट भरल्या फ्लॅट जेव्हा घेतले तेव्हा महालानी पण संधी आहे। एक युवा चेहरा एक चांगला धावपळ बघा, एक नगरसेवक नाही करू एक नगरसेवक असा काम करू शकत नाही तो शुभम दादा तुमच्या पाठीशी उभा राहते। कोण कसंही करायचं छोटा मोठा काम पण तो धावून आला ना तर अशा मुलासोबत आपण उभं राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे ना ना कोणता भेदभाव करता आपण सगळे त्याच्या पाठीमाग। हा देश मेरे मेरी जान है तू।